नमस्कार, अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशनच्या या यूट्यूब चॅनेलवर मी पूनम मस्कर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिसिटी म्हणजेच विद्युतधारा या संकल्पनेवर चर्चा करणार आहोत. चला तर मग ॲक्टिव्हिटीला सुरुवात करूयात. आता आपल्यासमोर एक आकृती दिसते. या आकृतीला आपण सिंपल सर्किट किंवा साधा विद्युत परिपथ असं म्हणतो. याच्यामध्ये या दोन रेषा दिसत आहेत तुम्हाला, ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल किंवा आपली सेल आहे. त्याच्यानंतर आपला स्विच असतो किंवा आपण त्याला मराठीमध्ये कळ असं म्हणतो. स्विच आपला बल्बला कनेक्ट केलेला असतो. आता हेच आपण प्रॅक्टिकली करून पाहणार आहोत. त्यासाठी मी वापरलेला आहे बॅटरी, दोन वायर्स, एक स्विच आणि एक छोटासा बल्ब. आता या पद्धतीनं आपण ही रचना करून घेतलेली आहे. जेव्हा मी हा स्विच ऑन करते तेव्हा आपल्याला पाहायला मिळतं हा बल्ब पेटलेला आहे किंवा याच्यातून प्रकाश दिसतोय. असं का झालं असेल बरं? तर असं का होतं, जेव्हा या बॅटरीमधून इलेक्ट्रॉन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी व्हायला सुरुवात होते तेव्हा जी ऊर्जा तयार होते त्या ऊर्जेला करंट, इलेक्ट्रिसिटी किंवा विद्युतधारा असं म्हटलं जातं. आणि त्या विद्युतधारेमुळं हा बल्ब आपल्याला पेटलेला दिसतो. जेव्हा मी हे बटन बंद करते किंवा स्विच ऑफ करते तेव्हा हे जे सर्किट आहे आपलं किंवा परिपथ आहे तो अपूर्ण होतो किंवा ओपन सर्किट आपण होतो. त्यामुळं हा बल्ब विजलेला दिसतो किंवा विद्युतधारा खंडित होते. हे जे पार्ट आहेत जे सिंपल सर्किटमध्ये आपण पाहिले, सुरुवातीला बॅटरी, त्याच्यानंतर बल्ब, स्विच आणि यांना कनेक्ट करणारी कॉपर वायर. आता या ठिकाणी मी फक्त स्विच काढून घेतलाय. या ठिकाणी मी या सर्किटमध्ये अशा काही वस्तू ॲड करणार आहेत आणि त्याच्यानंतर आपलं जे निरीक्षण आहे ते आपण नोंद करायचं आहे. आता सुरुवातीला घरामध्ये असणारी चावी स्टीलची चावी आहे. ही चावी मी या दोन्ही वायरांना कनेक्ट करून घेते, म्हणजेच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल. ठीक आहे, आपलं निरीक्षण काय आहे? तर माझा हा बल्ब आहे तो बल्ब पेटलेला दिसतो. आता याच्यानंतर आपण एक दुसरी वस्तू वापरूयात, रबर. हा रबर जेव्हा मी या दोन वायरांना कनेक्ट करते तेव्हा बघा माझ्या बल्बमध्ये कोणताही बदल झालेला दिसत नाही आहे. याच्यानंतर आपण जर शार्पनर यूज केला तर हा शार्पनर मी जेव्हा या दोन्ही वायरांना कनेक्ट करते तेव्हासुद्धा माझ्या बल्बमध्ये कोणताही बदल झालेला दिसत नाही. याच्यानंतर आपल्या घरी असतो बघा कंपास. तर हा कंपास जेव्हा मी दोन्ही वायरांना असा कनेक्ट करते तेव्हा मला बल्ब पेटलेला पाहायला मिळतो. त्याच पद्धतीनं जर मी पेन्सिल वापरली, पेन्सिल जेव्हा मी कनेक्ट करते तेव्हा बल्बमध्ये कोणताही बदल दिसत नाही. पण जर हीच पेन्सिल मी दोन्ही आपल्याला पाहायला मिळेल हा बल्ब पेटलेला आहे. मग असं का झालं असेल बरं? तर असं का झालं, कारण पहिल्या ज्या वस्तू घेतल्या त्या वस्तूंमधून माझी इलेक्ट्रिसिटी पास होत होती आणि त्याच्यामुळं मला तो बल्ब पेटलेला दिसता. आणि नंतर ज्या वस्तू आपण वापरल्या जसं की शार्पनर, रबर आणि पेन्सिल, तर याच्यामधून करंट व्हायला नाही किंवा इलेक्ट्रिसिटी पास झाली नाही म्हणून आपल्याला बल्ब पेटलेला दिसला नाही. म्हणजे ज्या वस्तूमधून इलेक्ट्रिसिटी पास होते त्यांना कंडक्टर्स असं म्हणतात आणि ज्या वस्तूमधून इलेक्ट्रिसिटी पास होत नाही त्यांना बॅड कंडक्टर्स किंवा इन्सुलेटर्स असं म्हणतात. आता पेन्सिलचं उदाहरण घेतलं आपण. पेन्सिल जेव्हा मी ही मोठी पेन्सिल ठेवली तेव्हा एका बाजूला लाकूड होतं. लाकूड हे विद्युतधारेचं दुर्वाहक आहे किंवा इन्सुलेटर आहे. पण जेव्हा मी ही छोटी पेन्सिल यूज केली दोन्ही बाजूने आपण टोक करून घेतली होती, म्हणजेच याच्यामध्ये आतमध्ये असणारं जे ग्राफाईट आहे ते ग्राफाईट माझं इलेक्ट्रिसिटीचं कंडक्टर किंवा विद्युतधारेचं सुवाहक म्हणून काम करतं. त्यामुळं आपल्याला बल्ब पेटलेला दिसला. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही घरी करूनसुद्धा पाहू शकता. फक्त काळजी एका गोष्टीची घ्यायची, जेव्हा तुम्ही ही बॅटरी यूज करताय ती बॅटरी कमी वोल्टची असावी. तर मी 9 व्होल्टची बॅटरी यूज केली होती. जर तुम्ही 110 व्होल्ट किंवा 110 पेक्षा जास्त व्होल्टची बॅटरी यूज करत असाल तर ती हाताळताना काळजी घेणं आवश्यक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला कन्सेप्ट थोडक्यात. आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.